बंजारा परंपरा में सबसे महत्वपूर्ण तीज त्योहार हर्षोल्लास के साथ मनाया जाता था। भारतीय संस्कृति में प्रत्येक जाति और धर्म के विभिन्न त्योहारों को अलग अलग तरीकों और परंपराओं से मनाया जाता है। सद्गुरु संत सेवालाल महाराज समिति द्वारा नायक गणेश राठौड़ के मार्गदर्शन में तथा संरक्षक शेषराव चौहान, सरकारी अचाव चौहान, बालू चौहान, चरण चौहान, दयाराम चौहान, हीरामन राठौड़, संतोष चौहान, युवराज राठौड़, चंदन राठौड़, सुनील चौहान, करण राठौड़, रवि जाधव, दुर्योधन राठौड़, गजू राठौड़, प्रेम राठौड़, प्रवीण पवार, हिवराज राठौड़ की उपस्थिति में मनाया गया। कार्यक्रम के दौरान प्रतिभा राठौड़, कौशल राठौड़, किरण राठौड़, माला चौहान, शांति चौहान, सविता राठौड़, अनिता चौहान, सुलोचना चौहान, कौशल्या राठौड़, रत्नमाला चौहान, यशोदा राठौड़, रीना पवार, सगुना चौहान, कविता जाधव, मयूरी जाधव, कल्पना चौहान, फूला जाधव एवं अन्य महिलाओं ने पारंपरिक वेशभूषा में बंजारा गीत प्रस्तुत किया। कार्यक्रम को सफल बनाने में चंदन राठौड़, गाजू राठौड़, प्रवीण राठौड़, करण राठौड़, प्रेम राठौड़ आदि ने सहयोग किया। विधायक समीर मेघे ने कार्यक्रम में पहुंचकर बंजारा बंधुओं को बधाई दी। इस अवसर पर नरेश चड्डे, कैलाश मंथापुरवार, कमल कनोजी, प्रवीण डाकोले, सुरेश फलके, शंकर राठी मुख्य रूप से उपस्थित थे। जय सेवालाल। दरवर्षी प्रमाणे आमचे बंजारा संस्कृतीचं एक तीज त्योहार हे कार्यक्रम आहे आणि दरवर्षी राहतात। 20 वर्षापासून हे गौरी पूजन म्हणून लेडीज लोकांचा हा कार्यक्रम राहते आणि जिगर लग्नांच्या मुलीला जास्त महत्त्व राहतात, त्यांच्यामुळं हा गौरी निसर्ग जे गौरी पूजनची दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये या तारखेला येत राहते। हा कमसेकम 20 वर्षापासून आम्ही वाडीमध्ये आलो, त्यापासून 20 वर्ष झाले हा हरवेश आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो। त्यामुळं सर्व आमचे बंजारा समस्त परिवार सारखे पुरे वाडी विभागमधून पुरे वाडीचे लोक सोबत राहतात आणि सर्व सोबत राहून जेवणाचा कार्यक्रम आणि भोगलागाचा कार्यक्रम, पूजन, सांस्कृतिक जे आमचे बंजारा समाजाची आहे ते जुन्या लोकांची जी संस्कृती होती ते आम्ही चालू ठेवत आहोत आणि चालू ठेवत असताना आम्ही इथून रेली काढतो। रेली काढून आम्ही दरवर्षीप्रमाणे हिंगणा नदीमध्ये आम्ही हे गौरीचं विसर्जन करतो। गौरीसोबत कन्यांच्या मूर्ती राहतात, कन्यासोबत असल्यामुळे गौरीला महत्त्व आहे, त्याच्यामुळं गौरी पूजनमध्ये कन्याचे बी मूर्ती राहतात। त्यामुळं हा श्रावण महिन्यामध्ये हा पवित्र दिवस मानतो आणि आमच्या बंजारा समाजात सर्व समाजाचा मी आभार मानतो की आमच्या कार्यक्रमाला येऊन खूप सेवा वाढवली आणि अशीच सेवा वाढवावी आणि असेच दरवर्षीप्रमाणे याच्यापेक्षाही चांगले कार्यक्रम व्हावं। आणि या निमित्तानं आणखीन एक आमचे जे पुढाकार लोक होते, नेते मंडळ होते, ते बी येऊन गेले आणि समीर मेघे आमदार ते बी भेट देऊन गेले आणि त्यांनाही दर्शन करून गेले आणि प्रत्यक्ष आमच्या समाजामध्ये प्रेरणा देऊन गेले, जे सांगायचे आम्हाला सांगून गेले। आणि हेच बाकी जे काही आणखीन आमचे वडील माणसं आहेत, बाकी आमचे वडील माणसं आहेत काही जुन्या काही आम्हाला ऐकायचं आहे, मी त्यांना मी आता देतो आणि त्यांचंही आम्हाला काही म्हणजे मार्गदर्शन मिळून ते आम्ही पुढच्या वेळेस आम्ही बोलून दाखवू। बंजारा समाजातील हा एक कार्यक्रम आता आयोजित करण्यात आला आहे, याच्यामध्ये सर्व गोर बंजारा या वाडीचे नायक गणेश राठोड तसेच कारभारी म्हणून शेषराव चव्हाण सगळ्यांनी यांनी मिळून इथे कार्यक्रम हा आयोजित केला। बंजारा समाज पहिल्यापासून इथं मागासलेला होता आणि आता कुठे हळूहळू ह्याला चालना मिळत आहे आणि आमचा असा प्रयत्न आहे की हा खूप मोठ्या प्रमाणात वाढावा। ज्या काही मागण्या असेल शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक यासोबत आरोग्यिक ते आमच्यापर्यंत पोहोचाव्यात असं आमची इच्छा आहे आणि जितकेही अशिक्षित लोक असतील, शिक्षित असतील, त्यांना योग्य शिक्षण मिळावं, योग्य आरोग्य मिळावं या सगळ्यासाठी आमची एक अशी एक इच्छा आहे की आम्हाला सहकार्य करावं। NBC न्यूज के लिए वाडी से संवाददाता की रिपोर्ट।